काही महिला पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. खरं तर आजचा जो काही उत्साह आहे हा काही वेगळा आहे. अजितभाऊ गवणे यांचा अर्ज भरण्याचा आजचा हा दिवस आहे. महिला काय उत्साह आहे त्या ठिकाणी या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या? आज सर्व महिला खूप आनंदित आहेत. भाऊंचं तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. त्यामुळं आम्ही एकदम आनंदात आहे. काही बोलण्याच्या ह्याच्यात नाही. आमचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळं आज महिलांची आणि पुरुषांची भरपूर मोठ्या संख्येने गर्दी आहे. आणि भाऊंचा विजय हा 100% होणार. राम कृष्ण हरी. तर महाराष्ट्राची शान असलेला फेटा तुमच्या डोक्यावरती आहे. सगळ्या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. काय उत्साह आहे? खूप सारा उत्साह आहे. आणि त्यासाठी अजित भाऊसाठी भरपूर शुभेच्छा. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. काही काय भावना आहे? काय भावना आहेत आज अजित भाऊंचा अर्ज भरण्यासाठी? भावना व्यक्त करण्यात आहे. पहिलं घर जिंकलंय, दुसरं नक्कीच जिंकणार. काही काय वाटत? आम्हाला खूप खूप एकदम पूर्ण कॉन्फिडन्स आहे की भाऊच येणार आहेत आणि आम्ही सगळे आमदारच होणार आहोत. आणि आमच्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. तर पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण पाहतोय की महिला देखील मोठ्या संख्येने आहेत. काय अजित भाऊंचं काय गमक आहे की तुम्ही सगळे एकत्र आल्या? अजित भाऊ नगरसेवक होते तेव्हापासून त्यांनी एवढी लोकांना सर्वांना बांधून एक जागेला ठेवलेलं आहे की सगळ्यांवरती एवढं प्रेम केलेलं आहे. ते त्यांना सोडून कुठं जाऊ शकणार नाहीत. ते सांगाल ते आम्ही ऐकत होतो. माहिती का एवढ्या वेळात विलास लांडे आमदार झाले. भाऊ म्हणले त्यांच्या त्यांना मतदान करायचं त्यांनाच. नगरसेवक कोणाला करायचं त्यांचंच ऐकतो. आणि आता जर ते आमदार होणार आहे तर आम्हाला एवढा आनंद झाला आहे. आमदार तर होणार पण लीडवर यावे म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न करतो. ताई महाराष्ट्र शासनाने म्हणजे महायुतीने लाडकी बहीण योजना आणली. निवडणूक जवळ आलेली आहे. मग तुम्ही लाडक्या बहिणी नेमकी काय भूमिका घेणार या विधानसभेच्या निवडणुकीत? आज आम्ही एवढ्या वर्षापासून अजित भाऊंच्याच लाडक्या बहिणीवर. आणि जे ऑपोजिशनवाल्यांनी जे लाडकी बहिणी योजना आणलेली आहे त्यांनी एका हाताने दिले आणि इकडे दुसऱ्या हाताने अख्खी महागाई वाढवली आहे. दिवाळीचा हक्का फराळ करणं लोकांना महाग जात आहे. त्यामुळे त्यांनी एका हाताने तर दिलं थोडं आणि त्यापटीने 10% जास्त त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ते भाऊंची लाडकी बहीण होणं जास्त आवडेल. अजित भाऊचं पहिल्यापासून आम्ही बघत आलेलो आहे. अगदी मस्त कार्य निवडून येणार 100%. ही अटीतटीची निवडणूक होईल की एक हाते निवडणूक जिंकली नाही? ही निवडणूक कशी असेल? म्हणजे तुम्ही भोसरीच्या ज्या महिला आहेत त्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे की अजित भाऊंच्या लाडकी? अजित भाऊंच्या लाडक्या बहिणी आहोत. तर हा उत्साह आणि जल्लोष आपण या ठिकाणी आपण पाहतो. आज अजितभाऊ गवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होणार आहे.